न्यायालयात जाऊन औरंगाबाद खंडपीठातल्या निकालाला आव्हान देऊ शकतात हे लक्षात घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार आहोत. आम्ही महिलांच्या कुठल्याही स्वरूपाचा अवमान करत वक्तव्य केलं जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे असं आव्हानही करतो. तिला स्त्री संगम केला तर मुलगा होतो, विषम तिला केला तर मुलगी होते, आणि अन्य वेळेस जर तो स्त्री संगम केला तर संतती रांगडी बेवडी होते. इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याविषयी पुढची प्रक्रिया चालली पाहिजे याबद्दल दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ याच्या निकालानुसार त्यांना जो 4 आठवड्याचा कालावधी त्यांनी मागून घेतला त्या काळामध्ये ते सर्वोच्च न्यायालयात जाऊन औरंगाबाद खंडपीठातल्या निकालाला आव्हान देऊ शकतात हे लक्षात घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार आहोत. आणि याबद्दलची लढाई ही न्यायालयीन पातळीवर आणि सामाजिक प्रबोधनाच्या पातळीवर पुढे चालूच ठेवणार आहोत. जिल्ह्याच्या आणि राज्याच्या प्रशासनाने या संबंधातले जे काही यंत्रणा आहेत मध्ये मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत, महिला बाल कल्याण मंत्री असोत, सामाजिक न्याय मंत्री असोत आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री असोत त्यांची ही जबाबदारी आहे की याबद्दल सरकार म्हणून त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे. जातीच्या आधारावर जातीवादी संघटना आणि राजकीय पक्ष म्हणून मतांच्या गणिताच्या आधारावर या पद्धतीचा महिलांचा अवमान करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही असं महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारवारसा सांगतो. त्यामुळे याची नोंद महाराष्ट्रातल्या पुरोगामी प्रागतिक विचाराच्या सर्वच घटकांनी घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने संतांचा विचार वारसाचा दावा करणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकार असो किंवा कुणीही यांच्याकडनं महिलांच्या कुठल्याही स्वरूपाचा अवमान करत वक्तव्य केलं जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे असं आव्हानही करतो. त्यामुळे ही लढाई आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि आताची जी मागणी आहे की जे इंदोरीकर देशमुख महाराज जे आहेत त्यांनी तो स्टेटमेंट केलं होतं की समतिला स्त्री संगम केला तर मुलगा होतो, विषम तिला केला तर मुलगी होते, आणि अन्य वेळेस जर तो स्त्री संगम केला तर संतती रांगडी बेवडी होते अशा प्रकारचं जे स्टेटमेंट होतं ते खरं तर स्त्रियांचा अवमान करणारं आहे आणि कायद्याचा सुद्धा अवमान करणारं ते स्टेटमेंट होतं. म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांकडे मागणी केली होती की त्यांच्या विरोधात केस दाखल व्हावी DCPNVTC Act नुसार आणि त्याचा अनेक मार्गांनी पाठपुरावा करून शेवटी त्याला यश आलं आणि 20 जून 2020 रोजी त्यांच्या विरोधात केस दाखल झाली DCPNVTC Act नुसार. परंतु त्यांनी त्याच्यात रिव्हिजन अर्ज दाखल केला जिल्हा न्यायालयाकडे आणि जिल्हा न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत त्यांना त्यातून मुक्त केलं होतं. परंतु त्याचा पाठपुरावा करत आम्ही पुन्हा ते औरंगाबाद खंडपीठ आहे तिथे रिट पिटिशन दाखल केलं आणि त्या रिट पिटिशन मध्ये यश आलं आणि रिट पिटिशन मध्ये इंदोरीकरांच्या विरोधात खालच्या न्यायालयात केस चालावी हा गुन्हाच आहे अशा अर्थाचं जे कोर्टाने फाइंडिंग दिलेलं होतं तर त्याला यश आलेलं आहे आणि आता ती केस खालच्या कोर्टात चालणार आहे.